नमस्कार मी वैशाली आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने कोबीचे पराठे बनवणार आहोत मुलांचा डबा असो किंवा नाश्ता असतो सगळ्यासाठी हे पराठे तुम्हाला अगदी आवडतील तर कोबीचे पराठे करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहे कोबी आणि हा कोबी मी किसून घेणार आहे तुमच्याकडे जर का चॉपर असेल तर तुम्ही चॉपरचा वापर करून कोबी बारीक असा करून घेतला तरीही चालेल आणि कोबी जर का हाताने चिरलात तर तो खूप बारीक चिरायचा आहे एवढं लक्षात ठेवा कारण जाडसर कोबी झाला तर आपल्याला पराठे नीट लाटता येत नाहीत आणि आता मला पाहिजे तेवढा कोबी मी किसून घेतला आहे आणि हा जो उरलेला कोबी आहे हा एका काचेच्या बाउलमध्ये ठेवायचा आहे त्याला झाकण लावायचं आहे आणि मग फ्रीजमध्ये ठेवायचा आहे म्हणजे तो बरेच दिवस ताजाही राहतो आणि आपल्या फ्रीजमध्ये कोबीचा उग्रवास येत नाही आणि हा जो किसून घेतलेला कोबी आहे हा दीड कप कोबी आहे आणि खूप असं आपण त्या कपामध्ये दाबून तो घेतलेला नाही आहे तर जस्ट आपण ते ठेवून मी मोजून घेतलेला आहे आता मी याच्यामध्ये घालते मीठ साधारण एक टी स्पून मी इथे मीठ घेतलेलं आहे आणि हे मीठ आता मी या सगळ्या कोबीला असं व्यवस्थित चोळून घेणार आहे कोबीला असं मीठ चोळून घेतल्यामुळे कोबीला पाणी सुटतं आणि हे पाणीच कोबीला सुटणं गरजेचं आहे आता मी ह्याच्यावर झाकण ठेवून देते आणि अर्धा तास हे असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत इथे मी लसूण मिरच्या घेतल्या आहेत आणि हे मिक्सरमधनं बारीक करून घेणार आहे आता कोबीला मीठ लावून अर्धा तास झालेला आहे आणि हे बघा आता आपल्या कोबीला छान असं पाणीसुद्धा सुटलेलं आहे आता हे जे पाणी कोबीला सुटलेलं आहे हे पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथे कोबी असा पिळून घेते आपोआप आपल्याला हे पाणी हे बघा अगदी सहज आपल्याला हे पाणी कोबीचं मिळतं आहे आणि याच पद्धतीने मी सगळ्या कोबीचं पाणी इथे असं काढून घेणार आहे नंतर इथेच आपण एक मोठा बटाटा उकडून घेतलेला आहे आणि तो मी किसून घेते आणि हा किसलेला बटाटा पाऊन कप भरलेला आहे बटाट्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता नंतर याच्यात घेते आलं लसूण मिरचीचं वाटण धने पावडर जिरे पावडर हवी असेल तर साखर घाला नंतर घातले तीळ आणि हा जो पिळून घेतलेला कोबी आहे हा कोबी आता या सगळ्या मिश्रणामध्ये आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे नंतर मी ह्याच्यात घातले बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर हळद पराठे मौसूद तर करायचेत पण ते खुसखुशीत पण होणं गरजेचं आहे त्यासाठी इथे मी थोडंसं तेल घातलेलं आहे थोडेसे काळे तीळसुद्धा घातलेत तुम्हाला आवडत असतील तर वापरा नाही वापरले तरी चालेल आणि आता ह्या मिश्रणामध्ये मी गव्हाचं पीठ घालणार आहे गरज पडेल तसंच आपण इथे गव्हाच्या पिठाचा वापर करणार आहोत आणि इथे पिठाला मला थोडासा याच्यात आंबटसर पण चव हवी आहे त्यासाठी मी इथे थोडंसं म्हणजे अगदी एक टेबलस्पून साधारण दही घालते तुम्हाला दही वापरायचं नसेल तर तुम्ही आमचूर पावडरचा वापर करा आणि हे दही वापरतानासुद्धा मी इथे फेटून घेतलं आहे कारण त्यातल्या गुठळ्या पण मला नको आहेत आणि परत आवश्यकतेप्रमाणे आपण ह्याच्यामध्ये कणिक घालायचे आहे इथे मी एकंदर अडीच कप कणकेचा वापर केलेला आहे आणि अशा प्रकारे आपली कणिक व्यवस्थित आता मळून झालेली आहे आणि या कणकेचे मी असे मोठ्या आकाराचे गोळे करून घेणार आहे आत्ता सुरुवातीला आपण इथे पाच गोळे तयार केलेत आता ह्यातलाच एक गोळा मी घेतला आहे त्या गोळ्याला अगदी थोडंसं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि हे बघा या पद्धतीने हा गोल आपल्याला करून घ्यायचा आहे आणि पोळी करताना जशी त्या कण गोळ्याला आपण पोळी लावून घेतो त्याच पद्धतीने इथे मी थोडीशी अशी कणिक लावून घेतलेली आहे आणि हे बघा या पद्धतीने आता हा आपल्याला थोडासा असा पसरवून घ्यायचा आहे म्हणजे आपण त्याच्या ज्या कडा आहेत त्या थोड्याशा पातळ करतो आहोत नंतर लाटण्याला पण थोडीशी अशी कणिक लावून घ्या आणि नेहमी आपण पोळी जशी लाटतो त्याच पद्धतीने हा पराठा लाटून घ्यायचा आहे पोळी लाटताना आपण त्या कणकेच्या गोळ्याची घडी करून घेतो पण इथे मात्र आपल्याला घडी वगैरे न करता नुसतीच गोल असा तुम्ही लाटून घ्यायची आहे त्याची पोळी आणि लाटत असताना मध्यभागी तो थोडासा पातळ लाटला जाईल याची काळजी घ्या पराठे एकसारख्या आकारामध्ये आलेले छान दिसतात त्यामुळे असा माझ्याकडे एक गोल आहे त्याच्या साह्याने इथे मी हा पराठ्याला गोल असा आकार देते आणि अशा प्रकारे मध्यम आकाराचा आपला पराठा तयार झालेला आहे आणि इकडे लगेच आपल्याला गॅसवर पर पर पराठा भाजून घ्यायचा आहे त्यासाठी मी गॅस मोठा बर्नर घेतलेला आहे गॅसची ज्योत मध्यम ठेवलेली आहे आणि आता हा पराठा थोडंसं तेल लावून मी भाजून घेते तुम्हाला तूप लावून तो पराठा भाजायचा असेल तरीही चालेल पण मुलांच्या डब्यामध्ये जर का तुम्ही तो देणार असाल तर मात्र तेल लावूनच तो भाजा असं मी सुचवेन नाहीतर तो पराठा तूप त्याचं जेव्हा घट्ट होतं तेव्हा थोडासा कोरडा व्हायची शक्यता असते आणि अशा प्रकारे आपला हा पराठा आपण दोन्हीही बाजूंनी भाजून घेणार आहोत पराठा भाजताना मात्र अजिबात घाई करू नका तो दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजला जाईल याची काळजी घ्या नाहीतर पराठा नंतर कच्चा लागू शकतो आणि आपला पराठा भाजून तयार आहे या मिश्रणात मध्यम आकाराचे सात पराठे तयार झालेले आहेत आज पराठे एका बाजूला होत होते आणि दुसऱ्या बाजूला आम्ही मस्तपैकी ते पराठे खात गेलो आणि फोटो काढायचा मात्र विसरून गेलेली आहे पण तुम्ही हे करून बघा अगदी दुसऱ्या दिवशीपर्यंतसुद्धा हा पराठा तितकाच मऊसूत असा राहतो आणि आजच्या या व्हिडिओच्या थमनेलला मी लाल भोपळ्याचे पराठे जे केले होते त्याचं थमनेल लावते कारण मगाशी म्हटलं तसं कोबीच्या पराठ्याचा फोटो काढायचा माझ्याकडनं राहून गेलेलं आहे त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा पुढच्या भागात नमस्कार